आकर्षक रांगोळ्या, फुलांची उधळण, उत्साही जल्लोषाच्या वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा दरवर्षी पार पडतो. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. पण श्री अंबाबाईची नगर प्रदक्षिणा ज्या रथातून होते तो रथ खराब झाल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवीन रथ सध्या बनवला जातोय. या रथासाठी कर्नाटकातील एका भाविकाने 12 लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केलंय. आपल्या कोल्हापूरच्या पारंपरिक जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये नगर प्रदक्षिणा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी केला जातो. आणि आई अंबाबाईची नगर प्रदक्षिणा ही आपल्या शाहूकालीन रथातूनच निघत होती. आपण बघितलं असेल की आपल्या जुन्या रथाच्या भागामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार वापरले होते. वारंवार डागडुजी करताना प्लॅस्टिक, फायबर, लोखंड, प्लायवूड याचा पण वापर त्यामध्ये झाला होता. त्यासाठी आपण रथाची जी तपासणी करून घेतो त्यामध्ये आपल्याला 7 पेक्षा जास्त लोकांनी रथावर आरूढ होऊ नये अशी सूचना आली होती. परंतु आपण रथाच्या वेळी बघता की ती सूचनेचं पालन कधीच होत नाही आणि परत पूर्वीप्रमाणे काही अपघात होऊ नये यासाठी आपण हा संपूर्ण मजबूत रथ सागवानी करण्याचं निश्चित केलं होतं. गेले 2 महिने जवळजवळ हे काम सुरू आहे आणि हे आपले नेरूर सिंधुदुर्गवरून आलेले आपले सगळे कारागीर बांधव हे काम अगदी मनापासून करत आहेत आणि जसाच्या तसा हुबेहूब आपला जो पूर्वीचा आकार आहे त्यात कोणताही बदल न करता हा रथ तयार केलेला आहे. पूर्ण सागवानी रथ असल्यामुळं त्याच्या मजबूतीची आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची जास्तीत जास्त शक्यता बघूनच आपण हा निर्णय घेतलेला आहे. रथाचे काम अंतिम टप्प्यात असून यावर्षी ज्योतिबाच्या चैत्रयात्रेनंतर 6 एप्रिल रोजी करवीर निवासिनी अंबाबाई नव्या रथामध्ये विराजमान होणार आहे. आणि या ठिकाणी महालक्ष्मी अंबाबाईच्या रथाचं काम चालू आहे. जवळजवळ आज 1.5 महिना काम चालू आहे हे रथाचं. पूर्णपणे सागवान लाकूड आहे. आम्ही 6 जण आहोत. जवळजवळ 1.5 महिना काम करतो आहे आणि 1-8 दिवसात पूर्णपणे भाविकांसाठी हा नवीन रथ सज्ज होईल यात प्रयत्न आम्ही चालू आहे. जसा जुना रथ आहे तसा आहे. फक्त याला आम्ही फिटिंग फक्त वेगळी केलेली आहे जेणेकरून मजबूतीच्या दृष्टीने आम्ही याची फिटिंग ठेवलेली आहे आणि याला एकही अजून मुळा कुठेही मारलेला नाही आहे. लाकडी पिनांवर याची फिटिंग असणार आहे आणि एकंदरीत पूर्णपणे मजबूत कसा होईल याच्यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे. जसं जुना आहे रथ त्याचप्रमाणे हा सुद्धा बनवला गेला आहे. याचा लुकसुद्धा तसंच आहे. जी जुनी चांदी आहे तीच चांदी याला भर चढवली जाणार आहे. बनवताना एक अंबाबाईची सेवा, अंबाबाईची एक सेवा जे लाखो भाविक जसे करतायत त्याच्यापेक्षाही वेगळी अशी आमच्याकडून होत आहे.